आता पुढच्या बातमीकडे. शेतात खोदण्यात आलेल्या बोर मधून आज सकाळी अचानक गरम पाणी यायला लागल्याची घटना समोर आली आहे. महागाव तालुक्यातील बिजोरा या गावात ही घटना घडली आहे. महागाव तालुक्यातील बिजोरा या गावालगत रस्त्याला लागून जय आंबे नावाचा धाबा आहे आणि या धाब्याच्या शेजारी असलेल्या शेतात गेल्या 6 वर्षांपूर्वी बोर खोदण्यात आली होती. धाब्याकरता मागील 6 वर्षांपासून या बोरचेच पाणी वापरण्यात येत आहे. मात्र आज सकाळी बोर मधून गरम पाणी यायला लागल्यानं परिसरात नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. यावेळी या बोर मधून अक्षरशः हाताला चटके बसेल इतके गरम पाणी येत असल्याचं दिसून आलं. हा नेमका काय प्रकार आहे याबाबत संशोधन होण्याची गरज असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय. 5-6 वर्षांपूर्वी बोर मारलेला आहे, तेव्हापासून या बोरचं पाणी या धाब्यासाठी वापरले जाते. पाणी आतापर्यंत व्यवस्थित होत. आज अचानकपणे सकाळी मोटर चालू केली असता एकदम गरम पाणी यायला लागलं. म्हणून मग ती चर्चा झाली आणि प्रत्यक्ष येऊन पाहिलं तर याच्यात वाफा निघाल्या होत्या. एका ठिकाणी पाईपसुद्धा वाकला. परंतु हे काय कशामुळे झालं काही कळालं नाही. परंतु या 5-7 दिवसांपूर्वी एक भूकंप झाला, त्याचाही परिणाम असू शकतो. आणि आज हे या धाब्याचं जे काही धाबा या बोरच्या भरोशावर होता, ते पाणी जर गरम राहिलं तर हे यायचं बी ते दुकान बंद होऊ शकते. आणि हे पाणी आता किती दिवस चालते काय चालते माहीत नाही. परंतु हे अचानकपणे असं घडलेलं. काय भविष्यामध्ये याच्यातनी काय होईल ते सांगता येणार नाही. परंतु ते आता प्रशासनानं दखल घ्यावी, याच्यातनी पाहावं काय आहे ते आणि त्याच्यामध्ये काय मागणी ते सांगावं.